चंद्रपुर शहर, चंद्रपुर यानी कि चंद्रमा का घर। चंद्रपुर की सुंदरता और यहाँ की ऐश्वर्य संपदा देखकर यह नाम बिल्कुल सटीकता से बैठता है। इसी चंद्रपुर को हम सब ब्लैक गोल्ड सिटी यानी कि काले सोने का शहर भी कहते हैं। चंद्रपुर शहर आज भी गोंडकालीन प्राचीन ऐतिहासिक धरोहर को संजोए हुए बड़े शान से खड़ा है। इस शहर को हमेशा से ही माता महाकाली का आशीर्वाद मिल रहा है। हमारा यह जिला जंगल और बाघों के लिए सारे आशिया में जाना जाता है। यहाँ का ताड़ोबा जंगल तो सारे देश में प्रसिद्ध है। चंद्रपुर शहर में स्थित प्राचीन किले के 4 दरवाजे और 5 खिड़कियाँ इस शहर की खूबसूरती में 4 चांद लगा रहे हैं। पर्यटकों को देखने के लिए यहाँ अनेक ऐतिहासिक मंदिर और स्मारक है, जिसमें माता महाकाली का मंदिर और अंचलेश्वर मंदिर भी शामिल है। आशिया का दूसरा सबसे बड़ा थर्मल पावर स्टेशन चंद्रपुर के मुकुट में कोहिनूर हीरे के भांति यहाँ के औद्योगिक क्षेत्र में अपनी चमक बिखेर रहा है। यहाँ हर वर्ग के लोग बड़े खुशी के माहौल में मिलजुल कर रहते हैं। विविधताओं में एकता का संदेश देने वाला हमारा चंद्रपुर शहर एक स्वच्छ और सुंदर शहर है, मगर बीते कुछ महीनों में हमारे इस प्यारे शहर को कोविड-19, जिसे हम कोरोना कहते हैं, उसकी नज़र से लग गई है। हंसते खिलखिलाते हुए चेहरे आज मास्क के पीछे छुप से गए हैं। एक अजीब सा डर हर किसी के चेहरे पर नजर आता है। चहल पहल से भरी गलियां कभी कभी सुनी सुनी से हो जाती है। क्यों आज हमारे यहाँ कोरोना के पेशेंट बढ़ते जा रहे हैं? क्या बात है कि यह सारी परिस्थितियाँ हमारे सामने एक संकट की तरह उपस्थित है? क्या है इसके पीछे का कारण? ये जानने के लिए हमें कुछ महीने पीछे जाना होगा। चीन के वुहान शहर से शुरू हुई ये कोरोना की महामारी देखते देखते सारे विश्व में फैल गई, जिसमें हमारा भारत देश भी अछूता नहीं रहा। भारत में इस वायरस के संक्रमण का पहला मामला 30 जनवरी 2020 को दक्षिण भारतीय राज्य केरल में सामने आया। उसके बाद भारत में बढ़ते कोरोना पॉजिटिव पेशेंट की संख्या को देखकर कोरोना वायरस महामारी को रोकने के लिए भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने 24 मार्च 2020 को 21 दिन के लिए पूरे देश को लॉकडाउन में रहने का आदेश दिया। हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही। यह सारी लॉकडाउन की प्रक्रिया 2 महीनों से ज्यादा चली। जिस वक्त सारे भारत में, हमारे महाराष्ट्र राज्य में कोरोना के पेशेंट की संख्या बढ़ती ही जा रही थी, उस वक्त हमारे चंद्रपुर जिले में कोरोना का एक भी पेशेंट नहीं था। और इसका श्रेय जाता है यहाँ के स्थानीय प्रशासन को, जिन्होंने बड़े कुशलतापूर्वक नियोजनबद्ध तरीके से परिस्थितियों को संभाले रखा। और श्रेय जाता है यहाँ की जनता को, जिन्होंने बड़े धैर्यपूर्वक लॉकडाउन के सारे नियमों का पालन किया और जिले में शांति बनाए रखी। मगर जैसे ही हमारे यहाँ अनलॉक की प्रक्रिया शुरू हुई, हम सारे नियमों को दरकिनार करने लगे, जिसका परिणाम ये रहा कि जहाँ हम शून्य थे, वही आज हमने यहाँ कोरोना पॉजिटिव पेशेंट का आंकड़ा हजारों में पहुँचा दिया। चंद्रपुर जिले में कोरोना के रुग्णों में लगातार बढ़त हो रही है और वहीं यह समाचार लिखे जाने तक अब कोरोना के रुग्णों की संक्रमित संख्या 1495 हो चुकी है। अगर ऐसी भी स्थिति में हमारा स्थानीय प्रशासन, हमारी चंद्रपुर महानगर पालिका बड़े दृढ़ विश्वास और दृढ़ निश्चय के साथ इस महामारी से लड़ने के लिए दिन रात एक कर जुटी हुई थी, जिसके लिए प्रशासन ने काफी ठोस कदम भी उठाए हैं। नमस्कार। चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून व्यापक स्वरूपाचे कार्यक्रम हाती घेतले होते। त्यात मुख्यत्वे जनजागृती होर्डिंग्सच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे दवंडीच्या माध्यमातून करण्यात आली होती। याशिवाय शकुंतला लॉन येथे सॅनिटायझेशन आणि डोंगरांची तपासणी यांचं फार कठोर रीतीने पालन करण्यात आलं होतं। याशिवाय जे लोक पॉझिटिव्ह आढळून आलेत त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर
हाय रिस्कच्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या रुग्णांना आणि स्वतः ज्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या सर्वांना आपण अतिशय दर्जेदार अशा क्वारंटाईन सेंटर्समध्ये, कोविड केअर सेंटर्समध्ये आपण शिफ्ट केलं. त्यांची योग्य रीतीने त्या ठिकाणी काळजी घेतली. पूर्ण शहरामध्ये इंटेन्सिव्ह स्वरूपाची क्लिनिक स्वच्छता मोहीम राबवली. त्यातनं कोरोना आळा बसला. या सर्वांचा परिपाक म्हणून की कोरोनाचा प्रादुर्भाव चंद्रपूर शहरामध्ये खूप उशिरा सुरू झाला आणि त्यानंतरही सप्टेंबरमध्ये जेव्हा आपल्याला पीक आला तेव्हाही कंटेनमेंट झोन्स वगैरे वाढलेत. त्यावेळी त्या कंटेनमेंट झोनमधील निर्बंधांची कठोर अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक व्यापक स्वरूपाचा जनजागृती मोहीम हाती घेतली, माझे कुटुंब माझी जबाबदारी. यामध्ये प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखायची, स्वतःच्या कुटुंबाची त्यांची कुटुंबाप्रती त्यांचं जे कर्तव्य आहे त्याचं कठोरपणे अंमलबजावणी करायची. त्यासाठी जे 3 नियम आहेत, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क घालणे, याचं कठोरपणे पालन करून आपण जितकं चांगलं त्याचा अवलंब करू तितकं सोसायटीमध्ये याचा प्रादुर्भाव होण्यापासून निश्चितपणे नियंत्रण मिळणार होतो. आणि तसं आपण ऑक्टोबर महिन्यापासून नियंत्रण मिळवलंसुद्धा आहे. हीच आपल्याला मोहीम पुन्हा सुरू ठेवायची आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यातली 100% काम पूर्ण झालं आणि दुसऱ्या टप्प्याची माझे कुटुंब माझ्या जबाबदारीचं सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचीसुद्धा डेटा एंट्री पूर्ण ॲपमध्ये केलेली आहे आणि याचा खूप चांगला परिणाम पूर्ण राज्यभर दिसून आलेला आहे. देशपातळीवरसुद्धा आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. आपल्याला आता अधिक जाणीवपूर्वक येणाऱ्या दिवाळीच्या सणामध्ये एकमेकांपासून अंतर ठेवून सर्व नियम पाळून लोकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि कोरोनावर आता कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येणार नाही याची प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे. सर्वांना या आनंदोत्सवाच्या दीपोत्सवाच्या मी खूप खूप महानगरपालिका प्रशासनातर्फे शुभेच्छा देतो. कोरोनाचे लढणे के लिए यहाँ के प्रशासन पूरे ताकत के साथ काम कर रही है, सारी सुविधाएं देने का प्रयास कर रही है. वही कुछ असामाजिक तत्व शहर में अफवाहों का माहौल बनाने में जुटे हैं. उनके प्रयासों पर, सुविधाओं पर प्रश्न चिन्ह उपस्थित कर रहे हैं, मगर इन अफवाहों में कितनी सच्चाई है हम जानते हैं. उनसे जिन्होंने कोरोना से लड़कर उसे हराया है और जिन्होंने प्रशासन की सुविधाओं का लाभ उठाया. नमस्कार, मी अविनाश पोईनकर. माझं साधारणतः 2 वर्षापासून चंद्रपुरामध्ये राहणं आहे, मुक्कामी आहे. कोरोनाच्या या काळामध्ये मी स्वतः कोरोना जनजागृती करत असताना मी कोरोना पॉझिटिव्ह ठरलो. अचानकच मला ती लक्षणं जाणवू लागली आणि मी कोविड चाचणी चंद्रपुरातच केली आणि मी पॉझिटिव्ह निघालो. सुरुवातीला मला विश्वास बसला नाही, कारण आपण इतकी खबरदारी घेऊन सुद्धा आपण पॉझिटिव्ह ठरलो. म्हणूनच माझं सर्वांना सांगणं आहे की खरोखरच कोरोनापासून आधी स्वतःचा बचाव करणं फार गरजेचं आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर महानगरपालिकेने अगदी काही वेळातच मला नेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवली. त्यानंतर वन अकादमीमध्ये साधारणतः मी 8 दिवस चंद्रपुरामध्ये भरती होतो. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या माध्यमानं मला वन अकादमी सेंटरला अतिशय योग्य असं मार्गदर्शन मिळालं, उपचार मिळालं. मला स्वतःला त्यांनी फार मोठा विश्वास दिला आणि कोरोना पॉझिटिव्ह असताना साधारणतः 2 आणि 3 डॉक्टरांनी रोज माझं ऑक्सिजन लेवल चेक केलं, योग्य उपचार दिले, जेवणसुद्धा व्यवस्थित होतं. आणि या काळामध्ये खऱ्या अर्थानं आज जे कोरोनाच्या बाबतीमध्ये गैरसमज आहे ते फार चुकीची आहे. खऱ्या अर्थानं तेथील सफाई कामगार रोज सफाई करायचे, डॉक्टर स्वतः येऊन चेक करायचे, खरे कोरोना योद्धे ते आहे. आणि मी साधारणतः 8 दिवस कोरोना पॉझिटिव्ह असताना वनराजिक महाविद्यालयामध्ये उपचार घेऊन मी बरं झालो. महानगरपालिकेने मला थेट घरापर्यंत ॲम्ब्युलन्सनी परत आणून सोडलं. त्यानंतर होम क्वारंटाईन परत 8 दिवस मी राहिलो आणि मी ठणठणीत बरा झालो. आज हमारे शहर में कोरोना के मरीजों की संख्या दिन ब दिन बढ़ते जा रही है, मगर हमने इससे होने वाली मौतों पर लगाम कस ली है. अगर आज हमें हमारा वही खुशियों से झूमता खिलखिलाता शहर दोबारा वापस चाहिए तो हमें फिर से वही धैर्य, वही शांति कायम रखनी होगी जो हमने लॉकडाउन में बनाए रखी थी.
आज कोरोना का डर हम सब के मन से कहीं दूर निकलता दिखाई दे रहा है, मगर हमें यह याद रखना पड़ेगा कि जब तक इस पर कोई दवा या वैक्सीन नहीं निकलती, हम सुरक्षित नहीं हैं। हमें बस कुछ सावधानियां बरतनी हैं। नमस्कार, सर्वप्रथम समस्त चंद्रपुर वासियांना आरोग्य विभाग चंद्रपुर महानगर पालिका तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या मार्च महिन्यापासून आपण सतत कोरोनाशी लढा देतोय, आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करते आणि यामध्ये आपला सर्वांचा आम्हाला साथ चांगल्या प्रकारे लाभलेला आहे, त्यामुळे आपण आत्तापर्यंत हा लढा यशस्वी करू शकलेलो आहे। पण अजूनही आपली ही जी लढाई आहे कोरोनाशी ही थांबलेली नाही आहे। आपल्याला माहिती असेल बऱ्याच बाहेरच्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाटसुद्धा आलेली आहे आणि याच प्रकारे आपल्याकडे सुद्धा अशी लाट येण्याची शक्यता ना करता येत नाही। म्हणूनच आपली जी ढाल आहे, जे आपले कवच आहे, म्हणजे मास्क, सॅनिटायझर्स आणि जे आपण सामाजिक दूरीकरणाचे जे सूत्र आहेत किंवा जे सूत्र आपण पाळतोय त्याच्यामध्ये आपल्याकडून काही निष्काळजीपणा नाही झालं पाहिजे, याच्याबाबत आपल्याला जास्त दक्षता घ्यायची आता गरज आलेली आहे। दिवाळीचा सण आहे, बाजारांमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे आणि अशामध्ये आपल्याकडून चुका होण्याची शक्यता राहू शकतं। माझ्या जे पण व्यावसायिक बंधू आहेत, सगळे मित्र आहेत, इवन जे पण बाजारपेठमध्ये जे पण आपले दुकानदार आहेत, त्यांनासुद्धा मी असं आवाहन करतो आहे की आपण नो मास्क नो एंट्री हे जे घोषवाक्य आहे याला धरून चालावं। कुठल्याही व्यक्तीला आपल्या दुकानामध्ये मास्कशिवाय प्रवेश देऊ नये, जेणेकरून हा जो कोरोनाचा संसर्ग आहे हा आपल्या लोकांपर्यंत किंवा आपल्या घरापर्यंत किंवा तुमच्या कुटुंबांपर्यंत जाणार नाही। तसेच मला असं सुद्धा जाणवलं आहे की आपण जे लोकं आहात आता बऱ्यापैकी टेस्टिंग करायला घाबरतो आहे, आपण थोडंसं त्याबाबत रेझिस्टन्स झालेलं आहे की कुठल्याही प्रकारचे जे लक्षणं असतील, ताप असो, खोकला असो, सर्दी असो, याला निष्काळजीपणा न करता आपण एक कोरोनाची तपासणी करून घेतलेली कधी योग्य राहील। आपल्याकडे आता गृह विलगीकरणापासून संस्थात्मक विलगीकरण असे बरेचसे आपल्याकडे ऑप्शन्स उपलब्ध आहेत, त्यामुळे घाबरून न जाता आपल्या जवळच्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यायची आहे। कोरोनाला हरवण्यासाठी एकच उपाय आहे आपल्याकडे, तो म्हणजे लवकर निदान आणि लवकर उपचार। हे जे सूत्र जर तुम्ही पाळाल तर मला असं वाटतं की आपण हा लढा नक्की यशस्वी करून दाखवूया। एक इंग्लिशमध्ये म्हण असतं, हेल्प अस टू हेल्प यू, म्हणजे आम्हाला सहकार्य करा ज्याच्याने आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकू। आपले जितके काही आरोग्य कर्मचारी आहेत जे आपल्याशी दाराशी येतात, आपल्याला बरेचशी माहिती विचारतात, आपली हेल्थ संबंधात आपली चाचणी करून घेतात, अशा सगळ्यांना सहकार्य करा, हेच माझं आपल्या सगळ्यांना आवाहन राहील। पुनश्च मी सगळ्यांना सर्व आपल्या चंद्रपूरवासियांना मी दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे। सब मिलकर इस महामारी को हरा सकते हैं, हमारे शहर की रौनक फिर से वापस पा सकते हैं, बस जरूरत है प्रशासन का साथ देने की। नमस्कार, समस्त चंद्रपूरवासियांना माझ्यातर्फे दिवाळीच्या मनपूर्वक सुदृढ आरोग्यदायी खूप खूप शुभेच्छा। जसं की तुम्ही जाणतच आहात की आपण या कोरोनाशी लढण्यासाठी एकत्रित येऊन सर्वजण एकत्रित येऊन याला दूर करण्यासाठी आपण लढून राहिलेलो आहोत आणि यामध्ये आपण यशस्वीसुद्धा झालेलो आहोत। पण हे सगळं शक्य आहे तर कोणामुळे? आपणामुळे, तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे, प्रशासनाला तुम्ही जे प्रतिसाद दिला त्याच्यामुळे। खरंच मनापासून, हृदयापासून मला माझ्या चंद्रपूरकरांचं खूप कौतुक करावं असं वाटतं। परंतु अजूनही कोरोना हा संकट टळलेलं नाही आहे, त्यावर कुठलंही औषध निघालेलं नाही आहे, कुठलंही वॅक्सिन उपलब्ध झालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला या आपल्या कुटुंबाची काळजी आपल्याला स्वतःच घ्यायची आहे। आपल्या समोर आपला आवडता सण आहे तो दिवाळी आणि तो आलेला आहे आणि दिवाळी साजरी करायची आहे, पण काही नियम पाळूनच, काही सावधानी पाळूनच। म्हणूनच सांगते आहे की दिवाळीसुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क लावा आणि हात
स्वच्छ साबणाने धुवा. माझ्या सर्व चंद्रपूरकरांना एवढीच एक विनंती आहे, प्रशासनाकडनं विनंती आहे, चंद्रपूर महानगरपालिकेकडनं विनंती आहे. म्हणूनच शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, नवा गंध नवा ध्यास, सर्वत्र पसरूया रांगोळीची आरास. दीपावलीच्या निमित्ताने आम्हा सर्वांकडनं समस्त चंद्रपूरवासियांना शुभेच्छा खास. म्हणूनच सांगते की स्वस्त रहा आणि मस्त रहा. आखिर उन कोरोना योद्धाओं के लिए चार शब्द जिन्होंने हमारे चंद्रपुर शहर को कोरोना के लड़ाई में हरने नहीं दिया. संकट का है काल, ये है कोरोना का काल. नमन उन कोरोना योद्धाओं को जो बने चंद्रपुर की ढाल. पुलिस हो, डॉक्टर हो या हो सफाई कर्मचारी, कोरोना से लड़ने हेतु संगठित हो गई शक्ति सारी. इनसे ही खुशहाल होंगे आने वाले सैकड़ों साल. नमन उन कोरोना योद्धाओं को जो बने चंद्रपुर की ढाल. आइए सारे नियमों का पालन कीजिए और अपने परिवार को इस महामारी से बचाइए. चंद्रपुर प्रशासन हमेशा सबके साथ है.